राज्यात प्रचंड सुकसुकाट आहे. माशांचा लय सुळसुळाट आहे. कुठं कुठं पाहतात? कोण आहे रे तिकडे? हिने सोडतच नाही. आता आम्हाला काही किंमतच राहिली नाही. कसला राजा? कोण आहे तिकडे? बुहारीन. कोण आहे तिकडे? बुहारीन म्हणजे आपल्या दरबारात हरिण आलंय. अहो महाराज, मी बोलावला होता. कोणाला बोलावला होता? काय बोलताय तुम्ही? अहो मी हरिण या शब्दाच्या आधी बो हे अक्षर लावलं होतं. म्हणजे बुहारीन? हा. कशाला आली बुहारीन? अहो असं काय करताय? बुहारीन आहे. जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणार असल. असं मग लगेच हाकलून द्या तिला. बोलावला कशाला मग? आम्ही कुठं बोलावलं तिला? आम्ही आपलं माझ्या माश्या मारत बसलो होतो. हो तुम्ही नाही, राणी साहेबांनी बोलवलंय. राणीला काय हवंय? काय पित्र्याची परात? ओरखाय आमची राणी. अक्कलच नाहीये तिला. अरे घरात एवढी सोन्याची परात असताना परात पितळेची परात कशाला? मला एक सगळ्या पारध्याची आपली ऐपत आहे का? आपण विकत घेऊ शकतो का नाही? तसं नाही महाराज, राणी साहेबांना फुकटची परात मिळवण्याचा आनंद मिळवायचा असेल. कसला फुकट आनंद? या बादल्यात ती माझी भरजरी वस्त्र तिला देणार आहे. हा, पण त्या कपड्यात भर जरी घातली नाही तरी चांगली भांडी येणार आहेत आणि ती बुहारीन देणार आहे ना. असं मग त्या बुहारणीला काय मिळणार त्याच्या बादल्यात? पोटा पाण्यापुरते पैसे. हा, आणि त्या आधी 2 दिवस तिचा नवरा तुमची कपडं वापरणार आहे. कशाला? कशाला म्हणजे त्याला 2 दिवस राजा झाल्याचं फिलिंग येईल ना, आणि ती त्याची बायको असल्यामुळं तिला राणी झाल्याचं फिलिंग येईल ना. अरे हो, आपण तिला डायरेक्ट राणी करू. महाराज असं नाही. म्हणजे कस आहे का, राणी सरकारांच्या जुन्या सगळ्या साड्या देऊ आणि परात घेऊ. तीच परात फेकून मारतील तुम्हाला. दुसरा काही द्यायचा विचार करा. दुसरा विचार असू दे, असू दे. देऊ दे राणी सरकारांना माझी सगळी वस्त्र तिला. मी माझी जुनी झालेली चांदीची तलवार देतो बुहारणीला. त्याने काय होणार महाराज? त्यानं काय होणार रे? अरे बुहारणीला आमची चांदीची जुनी तलवार मिळेल, आमच्या राणी सरकारांना पितळीची परात मिळेल आणि आम्हाला आमची राज वस्त्र मिळतील. पण महाराज, तलवार नसलेलं राज कस दिसतील? राहत, आम्ही फक्त तलवार देतो असं म्हणालो. म्यान नाही. मग म्यान आपल्याकडे आहे ना. म्हणजे कस आहे का, डोक्यात मेंदू नसला तरी चालल, मुकुट घातलेलं डोकं पाहिजे. अरे हे बघितलं काय? हे म्हणजे असं आहे, आमचा राजा लय आहे भारी पण त्याच्या डोक्यात भरलाय भुसानी खारी.